मी रसिका बागवे आणि स्वागत आहे तुमचं मायलेकी या चॅनलवरती, जिथे अन्न, वस्त्र, निवारा आणि कोकण या वेगवेगळ्या विषयांवर मी व्हिडिओ घेत असते. आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. 2023 हा पहिला दिवस आहे आणि असं म्हटलं की आज काहीतरी छान वेगळा व्हिडिओ शूट केला पाहिजे, वेगळ्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि जस्ट इंस्टाग्रामवर स्क्रोल करताना पाहिलं की एक अर्बन आर्ट फेस्टिवल असं ससून डॉगच्या इथे भरलं आहे, तर आता मी ससून डॉगच्या इथे आले. तुम्ही मागे बघू शकता की बोट्स वगैरे आहेत. सो आता इथे मी पोहोचली आहे, पण हा जो अर्बन आर्ट फेस्टिवल आहे ना, तो 2 वाजता सुरू होणार आहे. मी थोडी 2 तास लवकर झाली होती, त्याच्यामुळे मला माहीत नव्हतं. सो ऑनलाईन बुकिंग आहे, त्याचं जे लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर चला आता आतमध्ये जाऊयात आणि आतमध्ये काय काय आर्ट पाहायला मिळणार आहे ते एक्सप्लोअर करू. हे जे आर्ट फेस्टिवल आहे ना, ते 22 डिसेंबरपासून ते 22 फेब्रुवारीपर्यंत हे फेस्टिवल भरवलं गेलं आहे. आणि याची दुसरी जी बिल्डिंग आहे ना, ती सुद्धा रेडी होते. ती आय थिंक 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर यायचा प्लॅन करताय तर 15 जानेवारी नंतर करा. आम्हाला एकच बिल्डिंग एक्सप्लोअर करायला मिळाली. त्याचबरोबर तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी तुम्ही CST वरनं टॅक्सी करून येऊ शकता. फक्त 40 रुपयात तुम्ही इथे पोहोचता. त्याचबरोबर तुम्ही कुर्ला ते CST दरम्यान जी हार्बर लाईन आहे ना, तिथून तुम्हाला डॉकयार्ड रोड नावाचं एक स्टेशन आहे, तिकडे उतरून तुम्ही येऊ शकता. इकडे तुम्हाला येण्याच्या अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागतं. मग तुम्हाला एक आर्ट फॉर ऑल असा स्टॅम्प इथे मारला जातो. रजिस्ट्रेशन तुम्ही इथे सुद्धा करू शकता, पण तुम्ही ऑनलाईन तुम्हाला करायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. ज्यांना मांसाहारी वास आवडत नाही त्यांनी इथे येणं टाळा, कारण इथे खूप स्मेल आहे. सकाळी इथे खूप मोठ्या प्रमाणात लिलाव होतो. तर चला आता सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मस्त आतमध्ये जाऊयात, एंट्री करूयात आणि हा आर्ट फेस्टिवल एक्सप्लोअर करूयात. लेट्स गो. या आर्ट फेस्टिवलचं अजून एक महत्त्व म्हणजे, इकडे जे आर्ट हे तयार केलेले आहेत, आपल्यासमोर ही जी सुंदर कलाकृती दिसते आहे ना, ती फक्त भारतीय कलाकारांनी नाही तर परदेशी कलाकारांनी मिळून केलेली आहे. आणि इथे मोठ्या मोठ्या आणि छोट्या मोठ्या सगळ्या कलाकारांचा समावेश असतो. आणि या कलाकृतीबद्दल आपल्याला जर माहिती हवी असेल, जर आपल्याला ते आर्ट कळत नसेल, तर त्याची बाजूला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत माहिती दिलेली आहे, त्यामुळे ते आर्ट समजून घ्यायला आपल्याला खूप मदत होते. तर इकडे जे प्रत्येक आर्ट आहे ना, ते लगेच बघता क्षणी समजेल असे हे आर्ट्स नाही आहेत. त्यामध्ये समुद्रावर आधारित, समुद्राशी निगडीत काही ज्या गोष्टी आहेत त्यांचा वापर केलेला आहे, आणि त्याच्या पटकन समजतील अशा पण नाही आहेत. त्यामुळे ते मस्त बाजूला जे त्यांनी डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे ते वाचूनच तुम्ही हे आर्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर पुढे जे काही आर्ट्स आहेत ना, तिकडे त्यांनी छान असा बॅकग्राऊंड म्युझिकचा सुद्धा वापर केला आहे. त्यामुळे आता मी पुढे काहीच बोलणार नाही आहे. त्या म्युझिकसह तुम्हाला ते आर्ट पाहणं खूप गरजेचं आहे. चला Thank you.
फेस्टिवलमध्ये मला सगळ्यात आवडलेलं आर्ट म्हणजे हे आर्ट आहे. यातले जे डिटेल्स आहेत ना ते खरंच खूप बारीक सारीक डिटेल्स आहेत. ते तुम्ही इकडे येऊन पाहायलाच हवे एवढे बारीक डिटेल्स आहेत. आणि हे पाहताना मला खूप मजा आली, मी खूप एन्जॉय केलं. खरं तर मोबाईलमध्ये तेवढे टिपले गेले आहेत की नाही डिटेल्स याचा मला शंका आहे, कारण मी इतकी माझे डोळे इतके मग्न होते ह्या डिटेल्स पाहण्यासाठी आणि ही कलाकृती पाहण्यासाठी की तेवढे डिटेल कॅप्चर्स केलेत की नाही हे मी चूक आहे ना माझी तुम्ही मान्य करते, पण मी खरंच तुम्हाला सांगते की हे तुम्ही पाहण्यासाठी नक्की इथे या. खूप कमाल होतं हे, खूप भारी होतं, मजा आली. अशा प्रकारे आता माझा हा अर्बन आर्ट फेस्टिवल छान फिरून झालेला आहे आणि खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे आर्ट्स आहेत आणि हे प्रत्येकाने म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनी पाहायला पाहिजे असे हे आर्ट्स आहेत. आणि मुळात पुष्कळ वेळ आहे, 3 महिन्यांचं हे आर्ट फेस्टिवल आहे, तर तुम्ही नक्की इथे भेट द्या. आणि मला असं वाटतं ना की व्हिडिओ पाहून त्याचा आनंद घेण्यापेक्षा ना तुम्ही इथे येऊन त्या आर्ट फेस्टिवलचा आनंद घ्या आणि आपल्या फॅमिलीसोबत द्या, फ्रेंडसोबत द्या, सगळ्यांनी या आर्ट फेस्टिवलला भेट द्या. याचं रजिस्ट्रेशनचा जो लिंक आहे ते मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, तर तिकडे जाऊन नक्की तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता किंवा इथेसुद्धा रजिस्ट्रेशनसाठी ऑप्शन आहे. सो या भेट द्या. बाकी तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मायलेकी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.